आणि आताच जमलोय आम्ही. बाबांनी मोठी काठी घेतली संरक्षणासाठी. कुठला गौरी? आम्हाला वाटलं होतं की इंडियातच असं येतात, तर इथं पण आहे बघा. नमस्कार, कसे आहात सगळे? आपल्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आम्ही चाललोय आज फिरायला. आमची पहिली मोठी ट्रिप आहे. आम्ही न्यूयॉर्कला चाललोय. न्यूयॉर्क मध्ये कॅटस्किल नावाचं एक प्लेस आहे. तिथं फॉल बघायला जातात लोक. फॉल बघायला जातात म्हणजे आता उन्हाळा संपला आणि आता विंटर सुरू झालाय, तर या दोन्हीच्या मध्ये झाडांना छान कलर येतो. शरद ऋतू म्हणतात. तर झाडांना छान कलर येतो. माउंटेन वगैरे बघायला किंवा वॉटरफॉल बघायला छान वाटतं. आणि हवेत थोडासा गारवा पण आहे आणि गर्मी पण आहे. आणि हे परफेक्ट टायमिंग आहे फिरायसाठी. आणि आम्हाला पण आमचा पण हा पहिलाच अनुभव आहे इथला फॉल बघायला जायचं. फॉल म्हणजे शरद ऋतू. झाडांचे छान छान कलर असतात. झाडांना चक्क इथं येलो तर असतातच, नारंगी, गुलाबी, थोडेसे पर्पल असे छान छान कलर आलेले असतात. कलर आलेले असतात म्हणजे हे विंटर चालू होणार ना, पानं ती मरतात म्हणजे त्याचा कलर जातोय आणि तो मग वेगळा कलर चेंज होत जातोय, त्याला फॉल म्हणतात. पण आणि ते बघायला खूप छान दिसते. त्यामुळे बघायला चालवे. आणि सोबत तुम्ही पण चला. गौरी तुम्ही पण चला. हाय मन. तर आम्ही आज पहिल्यांदा न्यूयॉर्कला चाललोय. न्यूयॉर्क मध्ये न्यूयॉर्क एक स्टेट पण आहे सांगितलं. न्यूयॉर्क फक्त हेच सिटी नाही, ते न्यूयॉर्क स्टेट आहे पूर्ण. बट ठीक आहे, मग न्यूयॉर्क मध्ये आलोय ना. मग आम्ही आम्ही जिथं राहायचो तिथनं लांब आलोयच ना. असं पण न्यूयॉर्क म्हणजे सगळ्या लोकांना वाटत की न्यूयॉर्क सिटी चालात. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गॉट इट गॉट इट. आता काय भांडणं करायचं का आपण आज? टिंचँग 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 टिंचँग. आणि आम्ही आम्ही आज तिथं आमच्यासोबत अनेक फॅमिली आहे. आमच्या इथं कम्युनिटीमध्ये राहतात. MP चे आहेत ते. आपण पहिला कुठल्या ठिकाणी चाललोय, कुठे चाललोय आता? कॅटस्किल मध्ये नॉर्थ लेक म्हणून एक हे तळ आहे. त्याच्या अलीकडे एक माईल आपल्याला गाडी थांबावं लागते आणि तिथून पुढे एक माईल चालत जायचं. चालत जायचंय. हा, त्या वाटेत आपल्याला बऱ्यापैकी फॉलो करत दिसेल. हे बघ, लॉजेस वगैरे आहेत. लॉजेस आहेत, ही घर आहे तिथं त्यांची छान छान. मस्त गाडी बसवली असते ना. बर्फात थोडे असते त्रास होत असेल. आता किती सुंदर झालं गेले. त्यांची घरं पण छान मेंटेन केलेली सुंदर असतात. आणि समोरचे बागा बागा नाही पण काय म्हणायचं, लॉन वगैरे समोरच असत. त्यांनी छान मेंटेन करत. हा रोडच कसला आहे, बाजून छान झाडी आणि त्यामधून सुंदर रोड. आपण आता पोहोचणार 6 मिनिटात. आपल्याला जिथं जायचंय गौरी, आपण लेकला चाललोय. लेकला एक पाण्याचं तळ असते छोटस, तिथं जायचं. फॉल बघायलाच की हा फॉलच बाळा. झाडांचा कलर बदलतोय. मस्त आहे ना गौरी. किती सुंदर आहे बघ ते. तुला पहिल्यांदा दिसले ना. मम्मी
छान आहे. वाव आगे देखो. आगे रोड अच्छा लग रहा है. असं किती वॉक करायचं म्हटलं मी. 2 miles ऑलमोस्ट. 2 miles म्हणजे किलोमीटर मध्ये म्हणजे ऑलमोस्ट 3 kilometers. 3 kilometers हे असंच आहे. हो आणि त्यानंतर वी विल रीच टू लेक गौरी. हा तळ आहे ना इकडं. आणि आपल्याला वॉटरफॉल दिसला होता. तो वॉटरफॉल दिसला होता. तो पण आहे ना. माउंटन पार्टी वॉन्ट टू गो माउंटन. तर आम्ही इथं पोचलोय मगाशीच. त्यानंतर थोडं थोडं खाऊन पडलोय. थोडं वॉक चालत जाऊन मग बहुतेक तळ आहे. तर बघूया तळ भेटते की नाही. गौरी एन्जॉय करते. स्लो मोशन तुला स्लो मोशन पाहिजे. ठीक आहे मग आम्ही वॉक करायला सुरू करून अर्धा तास झालाय. अर्धा झाला आणि अजून 23 minutes आहेत जिथं पोहोचायचं. तिथं आताच जमलोय आम्ही. बाबांनी मोठी काठी घेतली संरक्षणासाठी. गौरी इंग्लिशच्या मूड मध्ये. देयर इज अ वॉटर गौरी. खाली पानांचा खच पडलाय छान. प्रायव्हेट प्रॉपर्टी पण आहे. जंगल लोकांनी विकतून घेतलं. जंगल एंटायर जंगल म्हणजे दिस जंगल दिस ट्रीज दिस लँड एव्हरीथिंग दिस बिलॉंग्स टू समवन. आपण कसं आपण घर विकत घेतोय त्याने जंगल विकत घेतलं. कोणी घेतले त्याचं नाव लिहिलं होतं. मी नाव विसरलो. असू दे गे. तू कशाला काळजी करायलीस. विकत घ्यायचं. आपल्याला कुठं विकत घ्यायचं पडले. पुण्याला काय करायचं तुला. पुण्या पुणे बघायचं आहे. आता पुणे बेस्ट ना. हा रेल ट्रॅक होता. ती बहुतेक म्हणजे इथं रेल्वेचा प्रॉपर ट्रॅक होता आणि रेल्वे जात होती. त्यांनी रेल्वे बंद केले फॉर सम रिझन. पण रेल्वे ट्रॅकसाठी जे मध्ये असं लाकडं वगैरे टाकून जे करतात ते अजून पण तसंच आहे. आम्ही आता ऑलमोस्ट 1.5 miles आलो आहे आणि अजून 1 mile शिल्लक आहे. म्हणजे टोटल बहुतेक 4 kilometers ट्रॅक आहे. त्यातला आमचा अजून 1.5 kilometers वगैरे राहिला आहे. तर बघूया पुढे जाऊन काय. आणि एवढा वॉक करून आल्यावर आम्हाला समजलं की इथपर्यंत गाडी पण येत होती. भयानक वारं चुकले. छान माउंटेन इंडियातच असं लिहितात.
तर इथं पण आहे बघा असं प्यार हर तरफ है, काय हो प्यार हर तरफ है प्यार प्यार का दिखा बघून लेक आता कुठला लेक आहे इथं काय नाव नॉर्थ लेक नॉर्थ लेक म्हणून आहे इथं काहीतरी तिकडे चाललोय ते जागे जागी असं बसायला ठेवले म्हणजे बीच सारखं केले लेक जवळच बीच वरची माती आहे त्याच्या इकडे ठेवले गौरला तेच बघायचं होत इकडे घुमाली ती झाडाचा कलर पण बदललाय कॅमेऱ्यात कितपत दिसते मला काय कळत नाहीये पण इथून समोरून बघायला मला एकदम सुंदर आहे नवीन शोध लावणार आहेत काहीतरी आता इथे बसून काय करणार नमस्कार कुत्रा चला गौरी जवळ काय बनवलं तुम्ही दोघ कास बनवावं लागलाय हे काय वेगळीच लागलंय वेट कर लगेच कसा कसं बनेल कासव तयार अरे वा अरे खरंच कासव तयार झालं ना कव सांगा वापर या बघ परत फिरा तर यात सुंदर देखावा म्हणतात काही दृश्य म्हणतात दृश्य तर या सुंदर दृश्यासोबत आम्ही आजचा ब्लॉग इथंच थांबवते आम्ही जेवढं एन्जॉय केलं मला आशा आहे तुम्ही पण तेवढंच एन्जॉय कराल कारण इथलं निसर्ग सौंदर्य थोडं वेगळं आहे मला वाटलं म्हणजे आम्ही जिथं महाराष्ट्रात जेवढं फिरलो त्यापेक्षा इथं झाडं वेगळे आहेत सगळंच वेगळं आहे झाडांचे कलर वेगळे आहेत त्यामुळे बघायला खूप छान वाटलं सुंदर वाटलं आणि आशा आहे तुम्ही पण एन्जॉय कराल आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि इथलं निसर्ग सौंदर्य बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करत राहा पुन्हा भेटू अशाच एका छान नवीन व्हिडिओसोबत आणि अजून अशा आमच्या हळूहळू ट्रिप होणार आहेत अजून बर्फ पडायला सुरू व्हायच्या आधी आम्ही थोडं फिरून घेणार आहे तर असे छान छान बरेच व्हिडिओ येतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला काय बोलायचं आहे नाही मला तेच सांगायचं आहे की आम्ही इथली जवळपासचे लोकेशन सगळे कव्हर करूच म्हणजे लोकांना अजून वाटणार असेल न्यूयॉर्कच्या जवळ आहेत पण यांनी अजून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दाखवलं नाही न्यूयॉर्कमधला बरेच जरी दाखवलं नाही तर त्यांना दाखवण्याचं कारण आमचं दुसरं काय नाही तर अजून पण कोरोना आहे
आणि आम्ही दोघं जरी हे असलो तरी गौरला आम्ही वॅक्सिनेशन नाही केलेलं म्हणजे करू शकलो नाही, तर मला ती रिस्क नाही घ्यायची, त्यामुळे आम्ही अशी बाहेरची लोकेशन हे करतोय. ती लोकेशन गर्दी पण कमी असेल अशी ठिकाणं बघून आम्ही चाललोय. आणि आज पण आम्ही वीकडे मध्ये आलो त्याचं कारण पण तेच होतं, वीकेंडला भयंकर गर्दी असेल आम्हाला रिस्क नव्हती घ्यायची म्हणून आम्ही वीकडेज मध्ये आलो. ठीक आहे, तर मग पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. आता तरी बाय करणार काय?